सर्व खव्यांचं रुपाली किचन कट्ट्यामध्ये मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पुण्याचं स्पेशल लक्ष्मीनारायण चिवडा आणि त्यासाठी लागणारा चिवडा मसाला. मस्त खुसखुशीत आणि चविष्ट असा हा चिवडा घरच्या घरी अगदी सहजपणे बनतो. चला तर मग आजच्या रेसिपीला आपण स्टार्ट करूयात. तर चिवडा बनवण्यासाठी इथं मी 250 ग्रॅम भाजके पोहे घेतले आहेत आणि त्यामध्ये घालेला सुक्या कोबऱ्याचे बारीक काप करून घेतले आहेत, मनुके, पिठी साखर, शेंगदाणे, खसखस, तीळ आणि काजू घेतले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे पोहे साफ करून घ्यायचे आहेत, पाखडून चाळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण तेलामध्ये ते तळून घ्यायचे आहेत. कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आहे आणि इथं अशी ही मोठी गाळण घेतली आहे. ह्याच्यामध्ये आपण थोडे थोडे करून पोहे असे तळून घ्यायचे आहेत. तर इथं गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर मी हे पोहे तळून घेत आहे. तेल खूप जास्ती गरम नाही आहे. तर इथं सर्व पोहे व्यवस्थित तळून घेतले आहेत. आपण आता हे एका चाळणीमध्ये काढून घेऊयात. अशाच प्रकारे आपण आता राहिलेले पोहे थोडे थोडे करून तळून घेऊयात. असा गाळणीमध्ये कोणताही पदार्थ तळण्याचा एक फायदा म्हणजे आपण त्याची हीट कंट्रोल करू शकतो. जरा लालसर वाटायला लागलं की आपण लगेच ते पटकन काढून घेऊ शकतो. सर्व पोहे तळून झाल्यावर इथं मी काजू तळायला घेत आहे. तर काजू देखील आपण खूप लालसर तळणार नाही आहोत, हलकंसं आपण तेलामध्ये ते तळून घ्यायचे आहेत. कलर चेंज व्हायला लागला की आपण लगेच ते काढून घ्यायचे आहेत. हे सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता. आणि त्यानंतर आपण जे सुक्क खोबरं जे बारीक काप करून घेतले आहेत ते आपण तळून घेऊयात. तर ह्याला देखील हलकासा रंग यायला लागला की आपण ते काढून घेणार आहोत. त्यानंतर आपण आता शेंगदाणे तळून घेऊयात. तर इथं भाजलेले शेंगदाणे आहेत, हे देखील आपण हलकेसे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. आपण हे देखील बाहेर काढून घेऊयात. यानंतर आपण चिवडा मसाला बनवायला घेऊयात. ते इथं मिक्सर जारमध्ये मी घेत आहे 5 ते 6 कढीपत्त्याची सुकवलेली पानं. यामध्ये घालूयात 4 लवंगा आणि 1 छोटा दालचिनीचा तुकडा. त्यानंतर 1 टेबलस्पून बडीशेप आणि 1 टेबलस्पून धने मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. हे सर्व घातल्यावर आपण मिक्सरमध्ये एकदा ह्याची पावडर बनवून घेऊयात. तर इथं ही पावडर तयार आहे. ह्यामध्ये आपण आता तिखट घालूयात. तर 3 टेबलस्पून बेडगी रेड चिली पावडर मी ह्याच्यामध्ये घालत आहे. 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून आमचूर पावडर आपण ह्याच्यामध्ये घालूयात. अगदी थोडीशी हिंग. त्यानंतर 1 टीस्पून मीठ आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे. 1 टीस्पून मुलेथी पावडर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि 1 टीस्पून सुंठ पावडर मी ह्याच्यामध्ये घालत आहे. आपण हे सर्व मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेऊयात. तर इथं चिवड्यासाठी लागणारा मसाला आपला तयार आहे. स्पूननी एकदा मिक्स करून हा एका बाउलमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर इथं कढईमध्ये मी घेतलं आहे 2 टेबलस्पून तेल. तेल हलकंसं गरम झालं आहे. यामध्ये मी घातलं आहे 2 टेबलस्पून तीळ आणि 1 टेबलस्पून खसखस. हे दोन्ही घातल्यावर आपण हे तेलामध्ये हलकंसं परतून घेऊयात. बिलकुल ह्याला लालसर करायची गरज नाही आहे. तर तेलामध्ये हे परतून घेतल्यावर आपण आता ह्याच्यामध्ये केलेला मसाला घालूयात. तर इथं पूर्ण मसाला मी ह्याच्यामध्ये ॲड करत आहे. हा मसाला आपण तेलामध्ये 2 ते 3 मिनिट गॅसच्या लो टू मीडियम फ्लेमवर छान परतून घेणार आहोत. या मसाल्यामध्ये आपण वापरली आहे मुलेथी पावडर. ती बिलकुल स्किप करायची नाही आणि ती नक्की घालायची. ह्याने ह्या मसाल्याला छान टेस्ट येते. तर इथं हा मसाला छान परतून घेतला आहे मी. आता इथे या भांड्यामध्ये आपण तळलेले पोहे घेऊयात. ते इथं सगळे 250 ग्रॅम पोहे मी तळून घेतले आहेत आणि ते मी इथं वापरत आहे. यामध्ये आपण तळलेलं खोबरं, शेंगदाणे, काजू यामध्ये घालणार आहोत. तर हे सर्व मी इथं ॲड केलं आहे. त्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये मसाला घालूयात. तर इथं संपूर्ण मसाला मी ह्याच्यामध्ये ॲड करत आहे. तो घातल्यावर आपण चमच्याने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर यामध्ये आपण मनुके घालूयात. तर इथं मी मनुके तळून घेतले नाही आहेत, ते मी डिरेक्टली घातले आहेत. ते घातल्यावर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. यामध्ये मी घालणार आहे 1 वाटी पिठी साखर. तर पिठी साखरमध्ये ज्या गाठी आहेत त्या फोडून पिठी साखर घालायची, डायरेक्टली घालू नका, नाही तर नंतर ते फोडावे लागतात. तर ते घातल्यावर व्यवस्थित मिक्स करून इथं मी चिवडा घेतला आहे. आपण आता हा गॅसवर ठेवूयात आणि गॅसच्या लो फ्लेमवर आपण हा हलकासा गरम करून घेणार आहोत. असं केल्याने आपला चिवडा जास्ती दिवस मस्त कुरकुरीत राहतो. तर इथं हा चिवडा गॅसच्या लो फ्लेमवर मी छान हलवून घेत आहे, गरम करून घेत आहे. सगळ्या बाजूनी चिवडा व्यवस्थित हलवून घ्यायचा. काही वेळा पातेल्याच्या बुडाला मसाला तसाच राहतो. तर इथं आपला हा लक्ष्मीनारायण चिवडा तयार आहे. पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर कोणत्याही स्टीलच्या डब्यामध्ये तुम्ही हा भरून ठेवू शकता. महिनाभर आरामात राहतो. तर अशा पद्धतीने लक्ष्मीनारायण चिवडा तुम्ही घरी नक्की बनवून पहा. टेस्टला अगदी जबरदस्त झाला आहे. तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्याचसोबत रुपाली किचन कट्टा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तोही सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.